आमची जबाबदारी कितें ही आमी सगळ्यांनी समजून घेवपाक जाय. सरकाराची जबाबदारी कितें हें आमी सगळें म्हणजे एडवायज करपाक खूब जाण आसात. इररिस्पेक्टीव ऑफ द पॉलिटिक्स आज आमचे पुराय 191 ग्राम पंचायतींतले पंच सरपंच आसात आनी 14 मुन्सिपाल्टीतले काउन्सिलर्स चेअरपर्सन इवन दो तांचे सेक्रेटरीज आपले सीओज हे सगळे जाण आसा. हांव हें मुद्दामून सांगतां प्रत्येक जाण सरकाराक वेगवेगळे आपल्याक ज्या पद्दतीत जाय त्या पद्दतीत एड्रेस म्हणजे एडवायज करीत आसात. मामिनान रायटली सांगलें 100 वर्सां पयलीं असली महामारी येयल्ली आमकां आनी तुमकां खबर ना तेन्ना महामारीन तें कितें जाल्लें आनी तेन्ना अशें सोशल मिडियाय नासलें टिका करपाक. कांय हरकत ना टिका करपाची आसा करुनी म्हाका फरक पडना त्या टिकेचें. आमचें लक्ष आसा आमचो टार्गेट आसा लोकांचो जीव वाचोवपाक जाय आनी लोकांचो जीव वाचोवपाक जाय जाल्यार आमी कितें करपाक जाय तेजेर आमी म्हाका दिसता भर दिवपाची गरज आसा. बऱ्याचशा जाणांनी पॉलिटिकल एडवांटेज घेवपा खातीर आपले फोटो घातले मिटिंगो घेतल्यो आनी लॉकडावन सगळ्यांनी डिक्लेर केलें. म्हणजे थोड्या जाणांनी तर आपल्यो कॉन्स्टिट्युएंसी लॉकडावन केल्यो. म्हाका कळना आतां कॉन्स्टिट्युएंसी लॉकडावन कश्यो करता त्यो. थोड्या जाणांनी म्हाका दिसता पंचायती लॉकडावन केल्यो कोणी मुन्सिपाल्टी लॉकडावन केली. म्हाका तितूर हें ना आमी राज्यव्यापी करपू म्हटलो तेज्याय पेक्षा चड कठीण लॉकडावन आसा हें. आनी आतां वयल्यान सांगतात की हो मातशें मार्केट ओपन कर मरे आमी पंचायत मातश्यो म्हणजे पंचायतीच्या फुडलें मार्केट दवरलें जाल्यार कितें जातलें. म्हाका फोन करीत आसात. हांव तितूर वचना म्हाका राजकारणांत पडपाचो ना. फक्त हांव तितकेंच सांगता म्हणजे लॉकडावन म्हटलें आनी प्रसिद्धी मेळयली म्हणजे आमचें म्हणजे राजकारण आसायत शेवटी आमी कोण कितली मदत लोकांक करता ती लोक पळयता लोक ऑब्जर्व करता. आमकां आजुनूय म्हणजे लॉकडावन कमी पडना मरे आनीक मातशें लॉकडावन कर म्हणून तो कोण तरी सांगता. म्हाका तें पडलेलें ना बट त्यात हांगासर इररिस्पेक्टीव ऑफ द पार्टी कोणी कोणाक हाडूंक ना. व्हरा मरे वॅक्सिनेशन सेंटराचेर करा मरे वॅक्सिनेशन. फक्त सिलिंडर घेवन थंय फोटो मारले म्हणूनय जावचें ना. आमी सगळीं हांव वचना तितूर बट आमी सगळीं सोय सरकाराची सरकार ज्या पद्दतीत लोकांची सोय करपाक जाय त्या पद्दतीत लोकांची सोय जी आसा ती करीत आसा. फक्त नाहक प्रसिद्धी घेवपा खातीर खंय तरी लॉकडावनचो बॅनर घेवन रावले आनीकूय मातशें लॉकडावन कर म्हटलें सिलिंडर घेवन उबें रावलें म्हणून जावचें ना. लोकांचो जर जीव वाचयतलो तुमी आयज मुद्दामून कार डॉक्टर बांदेकरान तेजी प्रेस कॉन्फरन्स घेता आसतना सांगलें जितक्यो डॅथ जाल्या आयज पर्यंत एक सुद्दां पेशंट ना जेणी दोनूय वॅक्सिनेशन घेतल्या असो एक सुद्दां पेशंट ना की जो एक्सपायर्ड जालो. चवथी गजाल एनफोर्समेंट ऑफ द कर्फ्यू. आमी सगळे जाण म्हणटा लॉकडावन कर लॉकडावन. बऱ्याच जाणांनी ठराव बीन घेतले मरे बऱ्याच जाणांनी प्रेस कॉन्फरन्स दिली आनी ताज्या उपरांत मागीर आतां आमी नुस्त्याच्या बाजाराचेर घुट्टी कित्याक पडटा तर नुस्त्याचो बाजार सुद्दां बंद आसूं न्ही मरे काय नुस्त्याक कितें कोरोना लागना. आं भाज्येच्या बाजारांत इतकी तुडुंब गर्दी कित्याक पडटा थंय कोरोना ना. आमची जबाबदारी आसा म्हाका सांग नुस्त्याचो बाजारूय बंद दवरपाचो. म्हाका दिसता नुस्तें आमी 8 दीस खायना जाल्यार कांयच फरक पडचो ना. त्या ती नुस्त्याचो बाजार आसुनी किंवां भाज्येचो बाजार आसुनी गोवर्मेंटाच्या ऑर्डर जी आसा स्ट्रिक्टली आसा की आमी मार्केट्स बंद दवरचे. कारण मॅक्झिमम ज्या जाग्यार लोक तेंकता किंवां विदीन म्हणजे आमी नुस्तें घेवपाक तिचेर तुटोवन पडटा कसलें नुस्तें काय म्हणून तिणी थंयसर मास्क लायला काय ना तें कोण विचारना. आमी नुस्तें वयल्यान तें सामकें म्हणजे हें घाल तें घाल दाखोवंक वयता तेन्ना तिका जर कोणी एकट्यान कोरोना दिलो जाल्यार सगळ्या येवपी मनशांक सगळ्यांक कोरोना दिवन वयतली ती. म्हणून ताज्या खातीर एक तर म्हणजे स्ट्रिक्टली सगळीं मार्केटां किंवां एनफोर्समेंट जो आसा हो एनफोर्समेंट तुमी करून घेवपाक जाय विथ द हेल्प ऑफ द पुलीस डिपार्टमेंट. आमी तेंकाय ऑर्डर दिला तुमी ज्या ज्या जाग्यार सांगतात जी भितरल्यान बार्रां चालू आहा पळय न्हय रे ती बंद करपाक लायात. तुमकां खबर आसतली म्हाज्या पेक्षा चड कारण तुमी सारके जाणा खंयसर बार्रां चालू आहा खंयसर इस्पिकेचे खेळ चालू आहा सगळे. म्हाका दिसता पंच सरपंचांनी तितकी इनिशिएटिव्ह घेवची पुलिसांक आमच्या सारके सांगचे आनी खंयचे हॉटस्पॉट पळय न्ही ते आतां दाखोवपाचे. फक्त प्रेस कॉन्फरन्स घेवन आमी लॉकडावनची मागणी इतकी करून रावय नाका. हांवें 2-3 कडेन पळयलें ज्या पंचायतींनी थंयसर फक्त म्हणजे लॉकडावन म्हटलां बट तेंच्या कडेन चल्लेले सगळे खेळ आनी सगळें हें जें चालू आहा पळय न्ही तें बंद करपाक कोण इनिशिएटिव्ह घेयना. बरो व्हडलो पेपरार फोटो येतलो हाज्या खातीर प्रेस कॉन्फरन्स घेता तितके बट तो कशा पद्दतीत कर्फ्यू जर आमी करपाक जाय आसत जाल्यार ती जबाबदारी आमचीय आसा हें म्हाका दिसता. आमी जर सगळ्यांनी पळयत जाल्यार खूब मोठ्या प्रमाणांत आमकां मदत जावंक शकता. नमस्कार. तुमी सगळीं जाण बरी आसा अशी आशा बाळगता. काल मुखेलमंत्री दोतोर सावंतान गोंयचे पंचायत मेंबर जिल्हा काउन्सिलर तशेंच म्युन्सिपाल्टीचे काउन्सिलर हांकां एड्रेस केले कोवीड संदर्भात. ताजे भाषण जे आसले ते फायरी स्पीचो उल्लेख केलो गेलो. म्हाका ती फायरी पेक्षा एक नर्वस जेन्ना मनीस जो उलयता
किंवा अ पर्सन हू इज इनकेपेबल टू हँडल द सिच्युएशन ही गेट्स इन टू अ पॅनिक मोड. इट वॉज मोर ऑफ रिझर्मिंग अ पर्सन गेटिंग इन टू अ पॅनिक मोड. हे नाव कित्याक ते तुमकां सांगता. ताणें आपल्या स्पिचान दोन चार उल्लेख केलो. एक म्हणलें, ताणें मुद्दम म्हणलें की गोंयचे जे लोक आसा ते लेट येता गव्हर्मेंट हॉस्पिटलांनी जीएमसीन बी, ताज्या देखून डॉक्टरांक टायम मेळना क्युअर करपाक, उपचार करपाक. सो खुबशे डॅडूच हाडले जाता अशें ताणें म्हणलें. म्हाका दोतोर सावंताक सांगपाक आसा, आमी परत सांगत आयिल्ले आसा की लोकांक दोश दिवपाचे बंद करात. लोक लेट येना, लोकांक जर एम्बुलंस ना पयलीं म्हणल्यार, दुसरें लोकांक बॅड्स ना, लोक चवकशी करता हांगा थंय, फिरता, फोन करता, एक हेल्पलायन तांचे कडेन लोकां कडेन अवेलेबल ना. फाटी तुमी सुरू केलो, बंद पडलो मागीर तो, परत काल चालू जालो अशें कळ्ळां म्हाका. सो लोक लेट येता, आपल्याक जाय म्हूण ते घरा राविना, तांकां सुविधा ना, तांकां हॉस्पिटल बॅड्स ना. म्हाका काल सुद्दां, काल कितें आज सकाळीं सुद्दां फोन आयले खंय हॉस्पिटल बॅड आसा जाल्यार सांगा म्हणून. अशी लोकांची गैरसो जाल्ली आसा म्हणून लोक हॉस्पिटलांत पावना. सो लोकांक दोश दिवपाचे कृपा करून बंद कर. दुसरें, तुवें मुद्दम उल्लेख केलो की लोक एडवायस दिता, सजेशन दिता, क्रिटिकल दिता, पूण आयकना. तुवें जर सजेशन लोकांचें आयकिल्लें, सरकारान कान आपले उगडे दवरिल्ले सजेशन आयकपा खातीर, गोंयची आज ही स्थिती जावपाची नाशिल्ली. खूब वायट दिसता आमचो सरकार लोकांचें आयकपाक सरकना. लोकांचें आयकप तांकां इगो कॉन्फ्लिक्ट जाता. म्हाका फाटल्या वर्साची मुद्दम तुका मुखेलमंत्री तशेंच गोंयच्या लोकांक सांगपाक जाय. फाटी जेन्ना आम आदमी किंवा आमचे वांगडी सरकाराक सुचोवण्यो केल्यो, फाटी कितें जाता, फाटल्या वर्सा कितें जातालें, कोण कोवीड पेशंट आसा पॉझिटीव ताका काडटाले, सेंटरांत धाडटाले, हॉस्पिटलांत धाडटाले, खुबशे लोक मागीर टॅस्ट करपाक भियेताले. तेन्ना आमी सुचोवण्यो केली, होम आयसोलेशन सेंटर इज एक्सेप्टेड नो, मुखेलमंत्रीक मेळ्ळें आमी सांगलें. हें सजेशन ताणें आयकून घेतलें म्हूण ताजे पयलीं म्हणलें देव बरें करूं. तें घेतकच मागीर लोक फुडें सरपाक लागले, टॅस्ट करपाक लागले, आनी खूब जाण मागीर होम आयसोलेशन हें स्विकारपाक लागले. अशेंच सजेशन आमी सरकाराक दीत आयिल्ले आसा, तें सरकार आयकपाची क्षमता कसलीच ना, फक्त सरकार लोकांक बोट दाखयता. काल ताणें उल्लेख केलो लोक झुंड्यो करतात वेजिटेबल मार्केट आनी फीश मार्केटांत. मुखेलमंत्री घेवन झुंड्यो दिसल्यो, झुंड्यो करप हें बरोबर आसा, योग्य आसा, ह्यो बंद करपाक जाय झुंड्यो, लोकांनी डिसिप्लीन पाळपाक जाय. पण त्याच बरोबर म्हाका मुखेलमंत्री प्रश्न विचारपाक जाय. आमी आम आदमी पक्ष तुज्या फुडें मांडटाले, नायट क्लब ज्यो पार्टीज घडटा, कॅसिनोज थंय कसलेच सोशल डिस्टन्स पाळना, गर्दी पडटा, झुंडी पडटा, तेन्ना ते तुमच्या लक्षांत कित्याक घेवना? गोंयकार बाजारांत वतात, नुस्तें घेवपाक वतात, तें तुमकां दिसलें? आमी सांगिल्लें ट्युरिस्ट जे येता तांचे कडेन कोवीड नॅगेटीव सर्टिफिकेट इन्सिस्ट करचो, त्या सरकारान केले ना. फक्त गोंयकारांक दोश दाखोवपाक तुमी फुडें सरले आतां आपले हात वयर करपाक. दुसरो काल मुद्दम उल्लेख केलो परत की बारां ओपन उरता गांवांनी विलेजांनी, लोक इस्पिको खेळटा. म्हाका विचारपाक जाय मुखेलमंत्री, गोंयचो होम मिनिस्टर कोण, गोंयचो एक्सायज मिनिस्टर कोण? लास्ट जें म्हाका पर्यंत खबर आसा, गोंयचो होम मिनिस्टर, गोंयचो एक्सायज जो मिनिस्टर आसा इनचार्ज ऑफ बार किंवा कंट्रोल करपाक लॉ एंड ऑर्डर, हो चीफ मिनिस्टर ऑफ गोवा डॉक्टर प्रमोद सावंत. इज ही नॉट केपेबल टू हँडल द सिट्युएशन्स वे बार इज ओपन, वे कार्ड्स आर बींग प्लेड? तो पंचायत मेंबर ते गांवच्या लोकांक बोटां कितें दाखयता? वॉट इज द होम मिनिस्टर यो फॉर? तेन्ना मुखेलमंत्रीक बोटां दुसऱ्यान दाखोवच्या पयलीं, ही इज द पर्सन हू इज होल्डिंग द होम पोर्टफोलियो, ही इज द पर्सन हू इज होल्डिंग द एक्सायज पोर्टफोलियो, प्लीज स्टेप आउट एंड टेक नेसेसरी एक्शन्स. इफ देर आर बार्स ओपन, शट इट डाउन. लोक इस्पिके खेळटा, परत अश्यो मेळटा एका कडेन, एक्शन घे. पंचायत बॉडीच्या बोटां दाखोवन कांय जावपाचें ना पंचायत लोकांचे. हो सरकार फेल जाल्लो आसा. कालच्या 15 दिसांत 800 वयर लोकांनी जीव गमयल्लो आसा आनी हांकां पूर्णपणे मुखेलमंत्री जबाबदार आसा. कसलेच योग्य निर्णय योग्य वेळार घेवना. आनी आतां फियरी स्पीच दिता खंय आनी आपल्या हात वयर करता लोकांक वोट दाखयता. हें आमी कशेंच सहन करपाचें ना.
ये मान्य ना। तेन्ना म्हजी मागणी आसा पंतप्रधान कडेन की हे मुखेलमंत्रीक सॅक करचो ताबडतोब। तशेंच हेल्थ मिनिस्टर ही इज ऑल्सो इनकेपेबल टू हँडल द सिट्युएशन, ताकाय सॅक करचो। आनी बरो केपेबल मंत्री आसा जर कॅबिनेटाक ताका करचो किंवां गव्हर्नर्स रूल इम्पोज करचे गोंयाचेर। दुसरें काल मुद्दम म्हाका एक उल्लेख करपाक जाय। कालच्याच भाशणांत मुखेलमंत्र्यान उल्लेख केलो की लोक येवन सिलिंडर दितात। आमचे पार्टीचे वॉलंटियर गेल्ले सिलिंडर दिवपाक लोकांक, जे जीएमसी एडमीट आसा तशें प्रायवेट हॉस्पिटलांनी, बाकीच्या पार्टीचे गेल्या। कितें वायट केलें? लोकांनी सिलिंडर मारलो की जीएमसी फेल जाल्या म्हणून, आनी हे सगळें मिडियान कवर जाल्या की जीएमसीन ऑक्सिजन ना, ते देखून लोक मरण पावले। सो सरकारान तांचे एप्रिशिएट करपाक ते सोडून तांचेर बोट दाखयता, परत हाडून दिता बी म्हणून। इतलेंच न्हय, काल नोटिफिकेशन सरकारान काडला की हाज्या फुडें जर ऑक्सिजन सिलिंडर रिफील करतले जर कलेक्टरचें परमिशन जाय। सो परत ते रेड टेपीचेर मारले, परत तो प्रोसेस स्लो केलो। आतां कोणा कडेन पयलीं रिफील करताले गॅस, तो रिफील करना, तो म्हणटा पयलीं कलेक्टरचें परमिशन हाड। तेन्ना मुखेलमंत्री कडेन म्हजी विनंती आसा की हें जें तूं नोटिफिकेशन काडलां तें तुरंत विथड्रॉ कर। हे जे कोण वॉलंटियर आसा ते आपले जीव रिस्कार घेवन ते पब्लिसिटी त्या खातीर करना। तुज्याच मिनिस्टर येवपाच्या भायर पब्लिसिटी करपाक, ते पब्लिसिटी करना। लोक फोन करता, जिवांत थंय कळको दिसता म्हूण ते येतात फुडें आनी ऑक्सिजन सिलिंडर आपले जीव रिस्कार दवरून प्रोवायड करता। तेन्ना हो नोटिफिकेशन इश्यू केला, परत हो प्रोसेस स्लो जातलो। कलेक्टरा कडेन धांव, थंयच्या परमिशन घे, मागीर ऑक्सिजन भर, मागीर जीएमसीन पावय। तेन्ना कृपा करून हो विथड्रॉ कर, मी तुजे कडेन नम्र विनंती करता। दुसरें, काल नोटिफिकेशन सरकारान काडलो लायटीचे रेट्स वाडोवपाक। आमी मागत आयिल्ले आसा आम आदमी पक्ष की लायट फुकट दिवची। लॉकडावनान तरी सरकारान आपल्या लोकांक जे बोजे पडटा भाई विजेचे, ते तरी आपल्या हातबळा घेवचे। ते सोडून सरकारान काल नोटिफिकेशन काडला की विजाचे रेट थोडो न्ही 4 पटी वाडोवपाचो। तुमकां मुद्दम रेट सांगता कितें त्यो। ज्या घराक 100 युनिट बील येता, 100 युनिट कंज्यूम करता, ताका बील येतालें 1.40 रुपया पर युनिट। आतां 1.40 रुपयाचे 5 रुपया 12 केल्या 100 युनिट पर्यंत। 100 ते 200 युनिट जे कंजम्पशन आसता लायटीचें, पयलींचो रेट आसलो 2.20 रुपया, आतां 8.11 रुपया। सो 2.20 रुपया वेल्यान 8.11 रुपया। 200 ते 300 पयली रेट आसलो 2.65 रुपया, 2.65 रुपया पर युनिट, आतां 10.94 रुपया, 10.94 रुपया पर युनिट। अशें फुडलें सुद्दां वाडत आयिल्लें आसा। सो सादारण घराक 100 ते 300 युनिट पर्यंत लागता। हेच तुमी तुलना करत 4 ते 5 पटीन रेट सरकारान वाडयला। सो मुखेलमंत्री जाप विचारपाचो म्हाका, कितलो सरकार सेन्सिटीव आसा। हेवटेन लोकांक ऑक्सिजन मेळत ना, थंय जीव गमयता। आतां लायटीचो शॉक दिवन सरकार लोकांचो जीव काडटलो। तेन्ना सरकारान कितें योजलां हे लायटीचे देर रेट वाडोवपाक, इतलो भरमसाट। आनी ते ह्या काळांत जो लोक आपलोच संकटा कडेन झुजता पळय, ताज्या त्या वेळार सरकारान साथ दिवचे सोडून सरकार आनी तांकां त्रासान उडयता, आनी तांकां खड्ड्यान उडयता। तेन्ना मुखेलमंत्री बाब, तुजे कडेन हे मॅसेज जर पावले, प्लीज तुका विनंती आसा, पॉलिटिकल इगो सोडून पॉलिटिक्स करनासतना लोकांचे जे त्रास आसा ते समजून घे आनी योग्य तूं उपाय कर, अशी तुजे कडेन विनंती करता। देव बरें करूं। बेळगाव सारखी शॉपिंग आतां गोंयांत शक्य फक्त बॉम्बे बाजारांत। बॉम्बे बाजार घेवन आयला तरेकवार प्रकारच्यो साडयो, लग्न समारंभ आनी वेगवेगळ्या सुवाळ्या खातीर खास साडयो। त्याच बरोबर गिफ्ट करपाक 300 रुपयांच्यान साडयो, सिल्क साडी 900 रुपयांच्यान सुरवात आनी लेहंगा 3000च्या रेंजी पासून सुरवात। शिलाई आनी एम्ब्रॉयडरीची खास सोय। तर आयजूच भेट दियात बॉम्बे बाजार, 18 जून रोड, पणजी। प्राचीन आणि कलात्मक वस्तूंचो खजिनो जे तुमच्या घरात घरपण हाडटले। देवी देवतांच्यो मूर्त्यो असो किंवा पूजेचे सामान,
शोपीस असो किंवा तरेकवार प्रकारच्या शोभेच्या वस्तू गिफ्ट करात किंवा स्वतःचे घर सजयात आमचे डिझायनर शॉल आणि हँडीक्राफ्ट पोळपाक मुजरत यात आमचा पत्तो बॉम्बे बाजार डिपार्टमेंटल स्टोर 18 जून रोड पणजी हँडीक्राफ्ट शॉपिंग ओनली एट बॉम्बे बाजार